काही दिवसापासून नाशिकमध्ये काही परमिशन्स जे आहेत, कुठे लाऊडस्पीकर, डी जे, कुठे मिरवणुका, कुठे काही सणाचे, याच्यावरून काही मी बरंच आम्ही ऐकलं आहे आणि याच्यावर काही लोकांचे जे आहेत लोकांनी नापसंती व्यक्त केली आहे, वर्तमानपत्रातून सुद्धा नापसंती व्यक्त झाली आहे. तुम्ही या संदर्भामध्ये पांडेसाहेब जे पोलीस कमिशनर यांची आणि माझी आता चर्चा झाली, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की गुढीपाडव्याच्या कोणाच्याही परवानग्या अडवलेल्या नाहीत, दिलेल्या आहेत. नंबर एक. नंबर दोन, ज्यांचे दोन तीन दिवसाचे कार्यक्रम असतील त्यांना फक्त मी सांगितलं की तुम्ही येऊन भेटा, काय कार्यक्रम आहे मला समजून घ्यायचा आहे. नंबर तीन, मी त्यांना सांगितलं ते वीर नाचवले, त्यांच्यावर काही तक्रारी झाल्या आहेत पोलिसांनी केल्या घेतल्यात, किंवा राहडीच्या वेळेला काही लाऊडस्पीकर वगैरे लावलेले आहेत, तर मी त्यांना सांगितलं की मी लहानपणापासून पाहतो हे आमचे सगळे धार्मिक सण आहेत आणि शांततेनं आम्ही पार पाडत असतो. तर त्यांनी त्याचा त्यांनी सांगितलं की या सगळ्यांचा मी पुनर्विचार करतो, ज्यांच्या बाबतीमध्ये असं काही ज्या काही तक्रारी येऊन ज्या काही नोंदी घेतल्या असतील पोलिसांनी त्याच्याबद्दल आम्ही पुनर्विचार करू. बस आता बाकीच्या मीटिंग ज्या आहेत त्यावर आठवणनंतर काय असेल ते सांगू. पण पोलिसांनी एक चांगली भूमिका घेतली आहे की एक खिडकी योजना ठेवली आहे, ज्यांना परमिशन हवी त्यांनी एकाच ठिकाणी येऊन सगळ्या परमिशन्स घ्याव्या, तर त्या अनुषंगाने सुद्धा नागरिकांनी या परमिशन्स घ्याव्या जेणेकरून असं काही वाद होणार नाही असं वाटतंय. एक खिडकी आणि माझ्या असं आहे की दुसरा आम्ही ऑनलाईन पण याच्या करण्याच्या योजलेला आहे, जेणेकरून आपला जे CCTNSचे जे पोर्टल आहे त्याच्यावरून सुद्धा अपलोड करण्याची त्यांना मुभा देण्यात येईल. दोन चार दिवस लागतील याच्यामध्ये सर्व गोष्टी ॲक्टिवेट करायला. तर सिंगल विंडो स्कीम CP ऑफिसमध्ये सुद्धा कार्यरत असतील आणि ज्यांना CP ऑफिसला यायचे नाही त्यांनी ते CCTNSमध्ये जे सिटीजन पोर्टल आहे त्याच्यावरून सुद्धा ते अप्लाय करू शकतात आणि त्या अनुषंगाने त्यांना परवानगी दिली जाईल. थँक्यू.